संघटनात्मक मोर्चेबांधणीमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपा आघाडीवर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाने संघटनात्मक भर दिलाय. त्याचाच एक भाग म्हणजे मंडल पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात. दिघी मोशी चरोली मंडल पदाधिकाऱ्यांना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलंय. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने संघटनात्मक मोर्चेबांधणी करून या संघटनेच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरं जाण्याचे भाजपचं धोरण आहे. त्यानुसार बुधवारी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते दिघी मोशी चरोली मंडल पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलंय. दिघी मोशी चरोली मंडल अध्यक्षपदी संतोष भाऊसाहेब तापकीर, सरचिटणीसपदी रवींद्र तापकीर, सौरभ हगवणे, प्रमोद पठारे, नामदेव रढे, दीपक घन, शहा मोहम्मद, रमजान खादिम, विक्रम पहले, प्रताप भांबे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी विकास आहेर, मच्छिंद्र परांडे, संदीप पंडित, मोहन मंडलिक, निरंजन जैन, जनाराम कुमावत, नवनाथ रसाळ, राकेश टापकीर, तसेच चिटणीसपदी विशाल लांजेवार, गणेश देशमुख, विनायक प्रभू, नितीन मांगीलाल चौधरी, मंगेश टापकीर यांना नियुक्तीपत्र देण्यात आलंय. तर महिला मंडल अध्यक्षपदी गायत्री तळेकर, युवा मंडल अध्यक्षपदी सुशांत पवार, महिला अध्यक्षपदी कल्पना पाटील, योगेश अकोलवार, चरोली प्रभाग अध्यक्षपदी सुनील काटे यांची निवड करण्यात आली आहे. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.